तुमचं लग्न लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे संपूर्णतः अरेंज मॅरेज का आधी तुम्ही दोघांनी ठरवलं नाही नाही अगदी अगदी सगळं मी सांगतो काय की वडिलांची म्हणजे संस्कार असे होते हो की आम्ही ती हिम्मत नाही करू शकलो <laughs> 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 पण मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला एक विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या घराला तुमच्या मिसेसचं नाव दिलंय हे असंच फार कमी बघायला मिळतं कोणी आईचं नाव देतं वडिलांचं नाव देतं त्याला मानणाऱ्या देवाचं नाव देतं आपल्या पत्नीचं नाव घराला देणं हे थोडं वेगळे पण वाटतं का काला मला असं वाटतं की पत्नी म्हणजे जसं आई वडिलांच्या बाबतीत मी जसं नशीब आणे तसं खरंच एक म्हणजे पत्नी या सुद्धा मी नशीबाने मी असं म्हणेल की अतिशय सुसंस्कारी आणि अतिशय सांभाळणारी सांभाळून घेऊन जाणारी राजकारणाच्या या सगळ्या धकाधकीमध्ये खरं तर एखाद्या आमदाराला मंत्र्यांच्या दररोजच्या त्यातल्या त्यात एवढं प्रचंड व्याप असणाऱ्या संपूर्ण आमच्या सहकारी संस्था फॅमिली लाईफ हा विषय नसताना आज किती कटकट करतात बर म्हणजे आपल्या प्रत्येकाच्याच बायका परंतु मी मी एक नक्की नशीब आहे की अजिबात म्हणजे सांभाळून घेणं अंडरस्टँड करणं की त्यांचे प्रश्न काय आहेत काय नाही त्याग करणं प्रसंगी आपल्याला त्यांना इच्छा असो नसो परंतु काहीतरी नवऱ्याला मदत झाली पाहिजे या दृष्टिकोनातून काही मतदारसंघातले लग्न अटेंड करणं आपल्याला जिथे जिथे दुःखाच्या प्रसंगात कुठे आधार द्यायचा आहे कुठे आपण अडचणीत आलो त्यावेळी कुठे सांभाळून न्यायचं आहे मला वाटतं की हे नशिबानीच ह्या म्हणजे मी म्हणेल की मी नशिबाने ह्या सगळ्या हे हे सगळं असताना मुलांची देखील अपेक्षा असते की आपल्या आईबाबांनी आपल्यासोबत एक, आप आई आप एक दिवस तरी घालवावा आपल्यासोबत फिरावं नाटकाला जावं सिनेमाला जावं हे अगदी कोणाच्याही घरात ह्या अपेक्षा असतात त्याला कोणी अपवाद नाही तुमच्या मुलांची याच्यात काय मानसिक का अवस्था असते त्यांना वाटतं आईबाप आपल्याला मिळत नाहीत म्हणून नक्कीच असणार ते बिचारे बोलत नाहीत किंवा काही नाही नक्कीच असणार कारण खरोखर राजकारणी जीवनात लोकांना असं वाटतं की राजकारणी लोक मंत्री लोक आमदार लोक हे किती सुख वस्तू आहेत त्यांना केवढं छानपैकी एवढं यंत्रणा असते अधिकारी पोलीस यंत्रणा बाकीच्या सगळ्या गोष्टी पण यामागे खूप मोठं कष्ट आहे आणि खूप प्रचंड काम असतं आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी मुलांच्या दृष्टिकोनात मुलांना खूप मोठा यातून म्हणजे त्यागच असतो मी म्हणेल की त्यांना त्यांचे वडील मिळत नाही ज्या पद्धतीनं एखाद्या नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे किंवा एखाद्या शिस्तबद्ध एक टाइम टेबलवर तर एक नक्की की हा फार मोठा त्यांचा त्याग आहे ते आम्हाला सांभाळून घेत आहेत सुद्धा आम्हाला सांभाळून घेत आहेत पण जेव्हा तुम्ही मुलं एकत्र बसता घरात जेव्हा केव्हा तुम्हाला क्वालिटी टाईम मिळतो काय गप्पांचे विषय असतात नाही आता जो एकतर वेळ थोडा मिळतो आणि तो वेळ मिळाल्यानंतर त्यांना त्यांच्या अभ्यासाविषयी विचारणं किंवा त्यांना त्यांच्या आवडीनिवडीविषयी विचारणं त्यांना कधीतरी आपण आता ट्रिपला आम्ही सिनेमाला जातो मी त्यांना घेऊन त्यांच्या आवडीचे मला नेहमी वाटतं की मुलांना आपण चांगले संस्कार करण्यासाठी चांगले सिनेमा दाखवले पाहिजे मग आईवडिलांनी घेऊन जाऊन दाखवलेले सिनेमा मी माझ्याजवळ खूप आहेत असे चक दे इंडिया आहे भाग मिल्खा भाग आहे तुमचे आत्ता बघितलेला मागच्या काही काळामध्ये तो थ्री इडियट्स असेल तारे जमीनपर असेल हे जे काही मेसेज गिविंग सिनेमाज आहेत ते स्वतः मी जाऊन दाखवलेले आहेत